सुका खोबरा लसूण चटणी बनवण्यासाठी आपण अर्धा सुका नारळ घेतलाय. त्याचा जो मागचा भाग आहे हा जो ब्राऊन कलरचा दिसतोय तो आपण काढलाय सुरीने. आणि नंतर हे खोबरं आपण किसून घेतलंय आणि थोडंसं आपण भाजून घेतलंय. जास्त नाही, त्याचा रंग बदलता नाही, थोडंसं आपण भाजून घेतलंय म्हणजे हाताने पण छान ते असं क्रश होतं. लसणाचा एक पूर्ण गड्डा घेतलाय आपण सोलून. 2 ते 3 टीस्पून आपण लाल तिखट घेतलंय. मीठ घेतलंय चवीप्रमाणे. गुळ घेतलंय आपण 1 टीस्पून. शेंगदाणे घेतले 1/2 कप. शेंगदाणे पण आपण भाजून त्याची सालं काढून घेतली आहे. चिंच घेतली आहे आपण थोडीशी. आपण शेंगदाणे पहिलं मिक्सरला थोडेसे बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर सुकं खोबरं आपण बारीक करणार आहोत आणि लसूण बारीक करणार आहोत. नंतर सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. एकत्र जर सगळं पहिलंच घातलं तर लसणीमुळे शेंगदाणे आणि खोबरं वाटलं जाणार नाही, म्हणून आपण हे तिन्ही पहिलं वेगवेगळं थोडंसं फिरवून घेणार आहोत. म्हणजे आपली चटणी चांगली एकजीव होईल. आपण शेंगदाणे, त्यानंतर खोबरं आणि हे लसूण आणि चिंच आपण सगळं वेगवेगळं वाटून घेतलं आहे. आता हे सगळं आपण एकत्र करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आपली चटणी तयार होते. ही चटणी आपण प्रवासात कुठेही घेऊ शकतो. पोळी, भाकरी, ब्रेड, वडापाव बरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते. पारंपरिक रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट्सद्वारे कळवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिता किचनला नक्की सबस्क्राईब करा.